काय थेट जाऊयात. साहेब फोन चालू आहे, मीटिंग करून बोलतो आपल्याशी. सर काय बोलतो सातत्याने करून बोलतो. तर भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे आता संजय राऊतांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी देखील चर्चा रंगू लागलेली आहे. भाजपनं जळगावमधून उन्मेश पाटील यांना तिकीट त्यांचं कापल्यामुळे ते नाराज असल्याचं कळत आहे आणि त्यानंतर आता उन्मेश पाटील संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते कारण भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे आता संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. ते नाराज असून ते आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा देखील वर्तवली जाते. उन्मेश पाटील हे संजय राऊतांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते देखील बघता येईल. उन्मेश पाटील संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. भाजपचे खासदार उन्मेश पाटील संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते बघावं लागणार आहे. तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेले. श्रेयस, उन्मेश पाटील हे जळगावचे खासदार आहेत भाजपचे. रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर ते काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि आता ते थेट संजय राऊतांच्या भेटीसाठी गेलेत. काय चर्चा रंगू लागल्या? मागच्या अनेक दिवसांपासून ही नाराजी खरं तर सगळ्यांसमोर आली आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी एकंदरच निवडणूक घोषित झाल्यानंतर उमेदवार जेव्हा सगळीकडे घोषित होत आहेत तेव्हा ह्यांचं हे भेटणं हे फार महत्त्वाचं आहे. एकूणच जर बघितलं गेलं तर ठाकरेगट किंवा बाकीचे, कारण राष्ट्रवादी पण इच्छुक आहे, ठाकरेगट पण इच्छुक आहे. आता त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे, त्यामुळे संजय राऊतांच्या भेटीनंतर खऱ्या अर्थानं आपण गोष्टी बघू शकतो. ते आता एका मिनिटापूर्वीच खरं तर संजय राऊतांना भेटलेत. आपण बघू शकतो जळगावचे जर परिसर बघितला तर खऱ्या अर्थानं त्यांना ही खासदारकी मिळायला हवी होती, पण उन्मेश पाटीलला ही खासदारकी नाही मिळाली आहे. एकण आणि बाकी दिवस पण आपण बघितलं गेलं तर त्यांनी दुसऱ्या जो उमेदवार खडसे यांचा कुठलाही प्रचार जो आहे तो केला नाही. या कारणाने कुठे ना कुठे ही नाराजी समोर आली आणि नाराजीचा खरं अर्थ हे आज दिसून येतं, कारण संजय राऊतांना ते भेटलेत. आता ही भेट कदाचित संजय राऊतांनंतर ते मातोश्रीवर जातात का ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण एकूण जर बघितलं गेलं तर राष्ट्रवादीकडून पण म्हणजे शरद पवार गटाकडून पण खरं तर ह्यांना उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. त्यात महाविकास आघाडीचे हे उमेदवार असतील का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकूण जर बघितलं गेलं तर उमेदवारांची भेटीगाठी ही खरं तर वाढत चालली आहेत, पण उन्मेश पाटलांचं खऱ्या अर्थानं संजय राऊतांना भेटणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मानली जाते आणि सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाते आणि ती कुठे ना कुठे जळगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का असेल हे पण मानलं जाते. प्राची, श्रेयस, आपण बघितलं खरं तर जळगावमध्ये रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद देखील समोर आलेले होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडून रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता आणि त्यातच जर आता भाजपचे खासदार उन्मेश पाटील जर संजय राऊतांच्या भेटीला जात आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जर ते जाणार असतील तर सर्वात मोठा भाजपला जळगावमध्ये बसू शकतोय. आणि खरं तर आपण म्हटलं गेलं तर भाजपला हा सगळ्यात मोठा धक्का असेलच, कारण एकूणच जर बघितलं गेलं तर जेव्हापासून ही उमेदवारी घोषित झाली तेव्हा भाजपमधल्या अंतर्गत जसं तू म्हणतेस तसं वाद पण समोर आलेला आहे. समोर आल्यानंतर हा वाद खरं तर मावळला होता असं लोक म्हणत होती, पण तो मावळला नाही आहे आणि तो आता खऱ्या अर्थानं भेडसावताना दिसतोय. कारण एकूणच उन्मेश पाटलांचं यांना भेटणं, उन्मेश पाटलांचं आज मुंबईत येऊन संजय राऊतांना भेटणं, या वादाची खरं तर कुठे ना कुठे ठिणगी पडली आता आपण म्हणू शकतो. आणि ह्या ठिणगीमधूनच कुठेतरी उमेदवारी महाविकास आघाडीची उन्मेश पाटला मिळेल का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकूण जर बघितलं गेलं तर उन्मेश पाटलांना खरी उमेदवारी ही आता कोण देईल, कारण आपण बघतो तर शिवसेनेमधले ठाकरे गट असतील किंवा एकूणच जर परिस्थिती बघितली तर ठाकरे गटाची असेल किंवा राष्ट्रवादीकडून शरद पवार खऱ्या अर्थानं इच्छुक आहेत त्यांना उमेदवारी द्यायला, पण ही उमेदवारी त्यांना मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण भेटीगाठी या सगळ्या कारणांनी होताना आपल्याला दिसून येते आणि ही जर भेटीगाठी जर होत राहिल्या तर या भेटीगाठीमधून खऱ्या अर्थानं काय उत्पन्न होईल, ही उमेदवारी त्यांना मिळेल का आणि तो धक्का खरं तर भारतीय जनता पार्टीला असेल हे आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच श्रेयस, आता बघावं लागणार आहे या भेटीनंतर उन्मेश पाटील नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतायत. तुमच्याकडून अशीच अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.